सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच रविवारी सोलापुरात दाखल झाले. शासकीय विश्रामगृह येथे भीम आर्मीच्या एका कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर यावेळी शाई फेक करण्याचा प्रयत्न केलाय. शाई फेकल्यानंतर भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून राज्य शासनाने सरकारी नोकरीमध्ये सुरू केलेल्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचललं. यावेळी काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत काळे झेंडे देखील दाखवले. भीम आर्मीच्या या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेमध्ये स्वतः पोलीस अधीक्षकांची उपस्थिती होती तरी देखील ही घटना घडली आहे. यापूर्वी देखील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पिंपरी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर एका कार्यकर्त्याने शाई फेकली होती. आता पुन्हा सोलापूर येथे रविवारी त्यांच्या तोंडावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.